नमस्कार, मी किशोर किरवे. आज आपण रायगडचा खासदार कोण या विषयावरती राजकीय विश्लेषण थोडक्यात करणार आहोत. मागील काही महिन्यांपूर्वी धैर्यशील पाटील यांचा शेका पक्षातून भारतीय जनता पार्टीने त्यांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करून घेतला व त्याच वेळेला रायगडच्या खासदारकीचा उमेदवार म्हणून धैर्यशील पाटील यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केला. त्यानंतर मागील 1.5 वर्षापूर्वी राजकीय उलथापालथ होऊन भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदेगट व अजितदादा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे तिन्ही पक्ष युतीमध्ये एकत्र आल्यानंतर सर्व ठिकाणी पूर्ण राज्यामध्ये लोकसभेसाठी उमेदवार नेमके असतील, कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल, कोणाला सीट दिल्यानंतर तो निवडून येईल, अशा प्रकारचा भारतीय जनता पक्षाने सर्वे केला होता. आणि या सर्वेनुसार भारतीय जनता पार्टी निवडून येणाऱ्या खासदारालाच तिकीट देण्यात येईल अशा प्रकारचं वक्तव्य करून संभाव्य काही खासदारांचं तिकीट देखील कापलं जाईल अशा प्रकारची चर्चा या राज्यामध्ये सुरू असताना गेल्या मागील 1 महिन्यापासून खासदारकीला नेमके उमेदवार कोण असतील, कोण असावेत व कोण निवडून येतील या प्रकारच्या चर्चा चालू आहेत, वाटाघाटी चालू आहेत. जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे तो गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे, परंतु अद्याप या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरती तिन्ही पक्षांकडून एकमत झालेलं नाही आणि ही चर्चा आजपर्यंत रेंगाळत राहिलेली आहे. आणि आजच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला आज अंतिम निर्णयासाठी गेलेले आहेत आणि तो आज अंतिम निर्णय होईलच त्यांचा आणि येत्या काही दिवसांमध्ये उमेदवार जाहीर देखील होतील. परंतु हा तिढा राज्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये असताना रायगड जिल्ह्यामध्ये देखील सुनील तटकरे हे उमेदवार रायगडचे असतील म्हणून अजितदादा पवार यांनी मसळा येथे झालेल्या सभेमध्ये जाहीर केले. त्यानंतर मागील आठवड्यामध्ये शिवसेनेचे शिंदेगटाचे राजीव साबळे यांनी मी रायगडच्या लोकसभेसाठी इच्छुक आहे अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर कालच माननीय आमदार भरतशेठ गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी युवासेनेची छोटेखानी सभा आयोजित केली होती आणि या सभेमध्ये महाड तालुक्यातील असणारे युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मागील 6 टर्म हा शिवसेनेचा खासदार राहिलेला आहे या रायगड लोकसभेवरती आणि त्या यासाठी रायगडची जी जागा आहे लोकसभेची ही शिवसेनेलाच मिळावी व उमेदवार म्हणून विकास गोगावले हेच असावे अशा प्रकारचं पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काल निर्णय घेतलेला आहे आणि आज त्या प्रकारे तशा प्रकारचे कटआउट देखील महाडमध्ये लागलेले आहेत आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये या विषयाची चर्चा सुरू आहे. बोलण्याचं तात्पर्य एवढंच की गेली 1 महिन्यापासून रायगडच्या खासदारकीवरती राज्याच्या लेवलला केंद्राच्या लेवलला चर्चा चालू असताना शिवसेनेच्या शिंदे गटाकडून कोणताही उमेदवार जाहीर करण्यात आला नाही किंवा त्या प्रकारे कोणता निर्णय देखील त्यांच्याकडून घेण्यात आलेला नाही. परंतु ही जागा वाटपाची चर्चा फॉर्म्युला अंतिम टप्प्यामध्ये असताना
शिंदे शिवसेनेच्या शिंदे गटाकडून दोन नेत्यांनी लोकसभा निवडण्यासाठी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी आपण इच्छुक असल्याचे व काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जाहीर केल्यामुळे राजकारण रायगडच्या लोकसभेसंदर्भात संभ्रम निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण काही दिवसापूर्वी माननीय आमदार भरशेठ गोगावले यांना आम्ही विचारणा केली होती की अजितदादा पवार यांनी रायगडच्या लोकसभेसाठी सुनील तटकरे हेच उमेदवार असतील असा शिक्कामोर्तब करून रायगडमधून अजितदादा पवार गेले होते आणि त्यानंतर आम्ही तोच प्रश्न आमदार भरशेठ गोगावले यांना विचारला की सुनील तटकरे यांना उमेदवारी मिळाली तर नेमकी आपली भूमिका काय असेल. तर यावरती आमदार भरशेठ गोगावले यांनी नो कमेंट्स करत सूचक वक्तव्य केलं व युतीकडून असणाऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आमची जबाबदारी राहील अशा स्वरूपाचं सूचक वक्तव्य करणं व कालच कार्यकर्त्यांनी विकास गोगावले यांच्या नावाची चर्चा करणं याचाच अर्थ की सुनील तटकरेंची राजकीय कोंडी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. कारण या रायगड जिल्ह्यातून पालकमंत्री हटावाचा नारा देणारे आमदार भरशेठ गोगावले त्यांनीच नो कमेंट्स म्हणून सुनील तटकरेंच्या बाबतीत नो कमेंट्स म्हणून वक्तव्य करणं व विकास गोगावले यांनी उमेदवारीची मागणी करणं याचाच अर्थ सुनील तटकरे यांची कोंडी करणं हा निश्चित आहे. चला आपण पुढे पाहूया की आमदार भरशेठ गोगावले यांनी दिलेली स्टेटमेंट व विकास गोगावले यांना उमेदवारी मिळावी यासाठी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी केलेली स्टेटमेंट ही आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. आमचे तिन्ही नेते मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जो उमेदवार ठरवतील तो आम्ही कमेंट्स काय करणार नाही. त्याचं कारण जो उमेदवार देतील पंतप्रधानांना मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे त्यासाठी सगळी मंडळी विचार करून जो उमेदवार देतील मग तो कोणी का असताना त्याला निवडून आणायची आमची जबाबदारी. कालच आमची एक छोट्याखाने मिटिंग झाली. त्या मिटिंगच्या संदर्भात ना पुढील लोकसभेची निवडणूक येणारी निवडणूक कशी लढवावी या संदर्भात आमची योजना चालू असताना आमच्या यावर या अगोदरचा खासदार शिवसेनेचाच असल्यामुळे पुढीलही खासदार आमचा शिवसेनेचाच पाहिजे यासाठी आमचे तालुका प्रमुख सुरेश माळी यांनी पहिले आग्रहाची मागणी केली की या मतदारसंघामध्ये रायगड लोकसभामध्ये आपला हक्क हा कायम राहण्यासाठी आपण विकास गोगावले यांच्या उमेदवारीची त्यांनी घोषणा केली आणि त्या घोषणा करत असताना सर्व शिवसैनिकांनी उत्साह दाखवून उमेदवारी आम्ही सर्व शिवसैनिक पेटून उठून रायगड लोकसभा मतदारसंघासाठी आमच्या युवकांचे सर्वांचे आशास्थान असणारे विकास गोगावले साहेब यांना उमेदवारी द्यावी यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक सज्ज आहोत आणि जेणेकरून येणाऱ्या या मतदारसंघामध्ये सहा आमदार आहेत त्या सहा आमदारापैकी तीन आमदार आमच्या शिवसेना पक्षाचे आहेत. मग ह्याची मतदाराची आकडेवारी जर बघितली तर आम्हाला येणारा आमचे जे विकास गोगावले जर या लोकसभेसाठी उमेदवार असतील तर 100% आम्ही 2 लाखाच्या फरकाने ही निवडणूक जिंकू.